नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण एक कप रव्यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये झटपट अशी ही नाश्त्याची रेसिपी तयार होते तर यासाठी इथे मी पहा एक कप रवा घेतला आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा घ्यायचा आहे हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे तर इथे मी अर्धा कपचा मेजरिंग कप घेतला आहे तुम्ही एक वाटी रवा घ्या आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही इथे मोजून घेऊ शकता यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यानंतर अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे साखरेमुळे चव आणि रंगसुद्धा खूप मस्त येईल रेसिपीला यानंतर इथे आता मी एक कप पाणी घेतलं आहे तर यातलं अर्धं म्हणजे अर्धा कप पाणी आपल्या इथे घालायचं आहे तर आतापर्यंत यामध्ये मी एक कप रवा अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी याबरोबरच मीठ आणि साखर हे साहित्य घातलं आता हे मिक्सरला पूर्ण असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे तर हे पहा आधीपेक्षा आता घट्ट असं झालं आहे हे आता आपण एकदा पाऊलमध्ये काढून घेऊया आणि नंतर लागलं तसं पाणी यामध्ये घालूया तर जे अर्धा कप पाणी राहिलं होतं त्यातलं पाव कप इथे पाणी मी घातलं तर आतापर्यंत यामध्ये मी पाऊन कप पाणी घातलं आणि हे असं झालंय पहा इतपत हे घट्ट आपल्याला हवं आहे तर हा रवा आहे तर फुलण्यासाठी आता आपण हे झाकून दहा मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया आणि याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करूया चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे फ्रेश यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिऱ्याची खूप मस्त टेस्ट येते या चटणीला थोडंसं आलं घातलं यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा इथे घालू शकता यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जेवढी चटणी तुम्हाला तिखट हवी त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मी इथे तीन हिरव्या मिरच्या घातल्यात आता यामध्ये पाणी घालून ही चटणी आपण वाटून घेऊया चटणी इथे वाटून घेतले बाऊलमध्ये काढून घेतले चटणीवर घालण्यासाठी आता फोडणी तयार करूया तर फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की इथे मी अर्धा चमचा उडदाची डाळ घालते आहे यानंतर अर्धा चमचा चण्याची डाळ घालायची आहे चार ते पाच कढीपत्त्याची पानं घातली तिथे आता गॅस बंद करून यामध्ये मी एक लाल मिरची घातली तर ही फोडणी तयार आहे ही चटणीवरती घालूया या फोडणीमुळे चटणी खूपच मस्त खमंग होते तर ही चटणी तयार आहे आता आपण फुडची कृती करूया जो आपण रवा झाकून ठेवला होता तर इथे दहा मिनटं झाले आहेत रवा छान फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे आपण एकदा याला मिक्स करून पाहूया यामध्ये मी आणखी दोन चमचे इतकं पाणी घालते तर आता या या आतापर्यंत यामध्ये मी पाऊन कप आणि दोन चमचे इतकं पाणी घातलं अगदी परफेक्ट असं हे पीठ आपलं तयार झालं आहे तर यापासून आज आपण अप्पम बनवणार आहोत तर यासाठी इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा यामध्ये घालते बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट यामध्ये घालू शकता सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे एक चमचा पाणी घातलं मिक्स करून घेऊया छान एक जीव करून घ्यायचं आणि लगेचच याची आपण अप्पम बनवणार आहोत तर अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे एकही थेंब तेल न वापरता आज हे आपण अप्पम बनवणार आहोत तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सेंटरला दोन चमचे पीठ घालायचं आहे अजिबात याला पसरवायचं नाही आहे चमच्याने हे आपोआप असं पसरलं जाईल आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता याला अशी जाळी यायला लागते जसं जसं हे खालच्या बाजूने भाजत जाईल तसं जसं जस जस वरून हे ड्राय होईल आता मीडियम फ्लेमवरतीच याला असं वरच्या बाजूने ड्राय होऊ द्यायचं आहे पाहू शकता किती मस्त जाळी आले आणि हे पूर्ण असं हळूहळू ड्राय व्हायला लागलं आहे वरून आता हे वरून पूर्ण ड्राय झालं आहे म्हणजे हे खालच्या बाजूने पूर्णपणे भाजून तयार आहे तर आता आपण हे असं पहा काढून घेऊया याला उलटायची गरज नाही आहे याला आता मी काढून घेते आणि खालच्या बाजूनेसुद्धा याला पहा किती मस्त रंग आला आहे अगदी झटपट बनतात एकानंतर एक तुम्ही हे नाश्त्यासाठी अगदी गरमागरम बनवू शकता याची जाळी पहा आणि खालच्या बाजूनेसुद्धा मी तुम्हाला याचा रंग दाखवते यामध्ये या आपण अर्धा चमचा साखर घातली त्यामुळे किती छान रंग आला याला तुम्ही नाश्त्यासाठी हे एकत्र एक करून ठेवू शकता दिवसभर हे असेच मऊ लुसलुशीत राहतात तर इथे मी तुम्हाला आणखी एक करून दाखवते सेंटरला दोन चमचे मी पीठ घातलं आहे आणि अजिबात पसरवायची गरज नाही आहे वरून ड्राय होईपर्यंत वाट पहा आणि वरून पूर्ण ड्राय झालं की अलगत काढून घ्या एकानंतर एक तुम्ही झटपट हे बनवू शकता पीठ तयार केलं की नाश्त्यासाठी तुम्ही गरमागरम हे सर्व करू शकता आपण जी आज साऊथ इंडियन स्टाईलची चटणी बनवली त्याबरोबर हे खूपच मस्त लागतात सकाळच्या घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता लहान मोठे सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे तर इथे मी चटणीबरोबर हे अप्पम सर्व करते मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे अप्पम तयार आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद